20 जूनच्या सकाळी 10:30 दरम्यान मुख्य अधिकारी व नगर परिषदचे कर्मचारी गडकरी चौक ते बाजार लाईन सावनेरमध्ये वाढलेल्या हातठेले व भाजी विक्रेता यांनी अतिक्रमण करून रस्ता पूर्णतः बंद केल्याचे दृश्य व रहदारीचा त्रास होत असल्याचे निदर्शनास येतात. मुख्य अधिकारी रवींद्र भेलावे आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले असता रस्त्यावरील गर्दी हटविण्याला सुरुवात केली असता अनेक दुकानदारांच्या तोंडावर मास्क नाही, दुकानात सॅनिटायझर नाही, सोबतच दुकानाला दुकाने खेटून असून सोबत 10 वर्षाखालील मुलं व 60 ते 70 वर्षीय म्हातारे कोणत्याही सुरक्षा उपाययोजना न करता व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी दुकानदारांना जा विचारला असता सर्व दुकानदार एकच चिडून मुख्याधिकारी यांना शिवीगाळ करून त्यांच्याशी वाद घालू लागले असता मुख्याधिकारी यांनी सक्ती करत सर्व दुकानदारांना दुकान हटवण्यासाठी सक्ती केल्याने दुकानदारांनी मुख्य अधिकारी यांच्यावर शिवीगाळ करत एकच हल्ला चढविला असता तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर तिथे भाजी विक्रेत्यांनी नगर परिषदचे मुख्याधिकारीवर हल्ला केल्याची माहिती कळताच काही पत्रकार बांधव व समाजसेवींनी पुढाकार घेऊन तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत पोलिसांना सदर घटनेची सूचना दिली असता पोलीस निरीक्षक अशोक कोडी यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. सावनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक कोडी सदर प्रकरणाची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असून कर्तव्यावर असलेल्या शासकीय अधिकारी यांच्यावर असे दुर्दैवी प्रसंग ओढावत असतील तर त्यांनी आपले कर्तव्य कसे करावे व ते कुणाकरिता या सर्व उपाययोजना करत आहेत हेही महत्वाचे आहे. वाढत्या कोरोना संसर्गात ही ते आपले कर्तव्य क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करत आहेत, यावर असे कटु प्रसंग दुर्दैवाची बाब आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले. कर्मचारी ही माणूसच आहे व तो जेव्हा आपल्या कर्तव्यावर असतो तर काय त्याला त्याचे परिवार नाही. मागील 3 महिन्यांपासून सावनेर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता स्थानिक नगर प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन रात्रंदिवस एक करत आहेत व अशात कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांच्यावर झालेल्या भाजी विक्रेत्यांचा हा भ्याड हल्ला सावनेर शहराकरिता निंदनीय बाब असून सदर घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध नोंदविला जात असून गडकरी चौक ते बाजार चौक येथील मुख्य रस्त्याच्या भाजीपाला व फळ विक्रेत्यास रस्त्यावर दुकाने लावू न देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्य अधिकारी रवींद्र भेलावे यांच्यावर हल्ला चढविण्यावर कायदेशीर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे. पियुष झिंजोडिया, विदर्भ न्यूज. पियुष झिंजोडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.